खबर बुलढाणा से है, जहां पर समृद्धि राजमार्ग का 11 दिसंबर को प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्घाटन करेंगे। सबसे बड़े राजमार्ग समृद्धि महामार्ग का पहले चरण का उद्घाटन नागपुर से शिरडी तक किया जाएगा। उद्घाटन वाले दिन यानी कि 11 दिसंबर से पहले महाराष्ट्र राज्य के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे और उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने इस राजमार्ग का निरीक्षण करेंगे और बुलढाणा के मेहकर के पास फरतापुर में इसका जायजा लिया हमारे संवाददाता गणेश सबदकर ने। आवश्यकता है समृद्धि महामार्ग। समृद्धि महामार्गाचं 11 तारखेला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन होणार आहे। पहिला टप्पा जो आहे तो नागपूर ते शिर्डीपर्यंतचा आहे। 700 किलोमीटरपैकी 500 किलोमीटरचा टप्प्याचं काम या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे। त्या सेंटरवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार आहेत। याच अनुषंगाने या ठिकाणी आपण पाहू शकता सर्व तयारी झालेली आहे। आणि आज आपल्यासोबत एमकेएनसाठी बोलण्यासाठी आपल्यासोबत मेहकर मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजय रायमुलकर आहेत। सर काय सांगाल, कशी तयारी आहे आणि कुठपर्यंतचा हा टप्पा असणार आहे? आपल्या विदर्भाच्या आणि वैभवामध्ये भर पाडणारा हा समृद्धी महामार्ग या ठिकाणी पूर्णत्वात जातो आहे। 700 किलोमीटरच्या लांबीमधले 500 किलोमीटर नागपूर ते शिर्डी हा रस्त्याचं लोकार्पण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या शुभ हस्ते 11 तारखेला होणार आहे। आज या रस्त्याच्या पाहणी दौऱ्याच्या निमित्ताने या ठिकाणी येत आहेत आणि दौऱ्यामध्ये जात असताना कुठेतरी आपण त्यांचा सन्मान करावा या माध्यमातून आज या ठिकाणी जे रायमुलकर यांनी सांगितले आहे। सर्वात वेगवान मार्ग म्हटलं म्हणजे हा समृद्धी महामार्ग आहे। या टोलवरून जात असताना नागपूर ते मुंबईपर्यंत जवळजवळ 1200 रुपयापर्यंतचा टोल आपल्याला लागणार आहे। टोल जरी या ठिकाणी लागणार असला तरी आता डॉक्टर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे समृद्धीमध्ये मेहकर मतदारसंघ असेल, जिथून जिथून हा महामार्ग गेलेला असेल त्या ठिकाणी निश्चित या महामार्गामुळे शेतकरी असतील, व्यावसायिक असतील यांच्यामध्ये कुठे ना कुठे आपल्या भरभराटी झालेली दिसेल। गणेश सावडकर, एमकेएनसाठी बुलढाणा।